नमस्कार, मी विशाल परदेशी, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आपण बघतोय की त्याचा हा वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी, असं सगळं एकूण वातावरण दिसून येत आहे. आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने व्हावं यासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये गर्दी केली. लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेत. साईबाबा संस्थानकडून मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तर शेगाव संतनगरीमध्ये देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. शेगावला विदर्भ पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील गर्दी आहे. कोल्हापुरात देखील अंबामातेचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविकांनी गर्दी केलेली आहे. या ख्रिसमसच्या सुट्ट्या, त्यात या सुट्ट्यांचा फायदा जो आहे तो सहकुटुंब कुठेतरी फिरायला जाणं, हे फिरत असताना नवीन वर्षाचं स्वागत करत असताना देवदर्शनाचा लाभ देखील पर्यटकांचा घेण्याचा भाविकांचा प्रयत्न असतो. आणि त्या अनुषंगाने शिर्डीत, कोल्हापूरमध्ये, शेगावमध्ये, पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे, जी गर्दी साधारण उद्या संध्याकाळपर्यंत ओसरत नाही असा एकूण अंदाज आहे. आणि या गेल्या 3 वर्षात ही गर्दी होऊ शकली नाही, कारण कोरोनाचे निर्बंध होते. आणि यंदा या सगळ्या मिळालेल्या सुट्ट्यांचा, नसलेल्या निर्बंधांचा पुरेपूर फायदा घ्यायचा या अनुषंगाने मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते घराबाहेर पडलेत. आपण पाहतोय की 31 डिसेंबरच्या स्वागतासाठी आपण ही सगळी तयारी झाल्याचं बघतोय. या स्वागतासाठी आणि या स्वागतासाठी कोल्हापूरची हॉटेलही सज्ज झाली आहेत. हा चमचमीत तडका बघितल्यानंतर, ही फोडणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आपण कोल्हापुरात आहोत. आणि कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर सगळा नाद खुळा उत्सव असतो. अनेक हॉटेल्समध्ये आज तांबडा पांढरा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती ताव मारण्याकरता म्हणून मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर असतील, कोल्हापूरमध्ये आलेले मग पर्यटक असतील, काही इतर बाहेरची मंडळी असतील, ते आवर्जून जात असतात. आणि आता प्रत्येक हॉटेलमध्ये, कोल्हापूरच्या प्रत्येक हॉटेलमध्ये जे शेफ असतील ते तांबडा पांढरा रस्सा जो आहे तो तयार करून ठेवतात, जेणेकरून वाटीनंतर वाटी हा रस्सा जो आहे तो पिला जातो, ज्याला खरं तर वरपला जातो असं देखील म्हणता येईल. त्याची ही सगळी तयारी होताना आपण बघतोय. 31 डिसेंबरची जय तयारी आहे ती कोल्हापूरकरांची झालेली आहे. आणि आता हॉटेल सुद्धा कोल्हापूरकरांच्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. विशेषतः कोल्हापूरमध्ये मांसाहारीला जास्त प्राधान्य दिले जाते. याशिवाय तांबडा पांढरा ही खासियत आहे ती कोल्हापूरची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याची तयारी हॉटेलमध्ये सुरू असताना पाहायला मिळते. हा सगळा मसाला त्याचा पाहू शकतोय. आणि या ठिकाणी सेफ हे तांबडा पांढरा बनवताना आपल्याला दिसून येतात. हा सगळा मसाला घरगुती पद्धतीचा, आणि या घरगुती पद्धतीनंच हा होणारा पांढरा रस्सा आपण पाहू शकतोय. आणि दुसऱ्या बाजूला या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला तांबडा रस्सा आहे तो या ठिकाणी दिसून येते. मस्त असा कट याच्यावरती आहे तो आपल्याला पाहायला मिळते. एकूणच कोल्हापूरकरांची आणि पर्यटकांची सुद्धा तांबडा पांढरा रस्स्याला आहे ते सर्वाधिक पसंती असते. आणि तोच रस्सा आता या ठिकाणी तयार झालेला आहे आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी तो सज्ज झालेला आहे. मी सुद्धा याची टेस्ट अनुभवतोय. खरं तर अप्रतिम असा हा रस्सा झालेला आहे. अप्रतिम चवीचा रस्सा म्हणूनच याची ओळख आहे. झणझणीत असा पद्धतीचा हा रस्सा असतो आणि त्याला सर्वाधिक पसंती आहे ती कोल्हापूरकरांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याची तयारी आहे ती हॉटेलमध्ये पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. हॉटेल व्यवस्थापन सुद्धा आता कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहेत. आणि प्रत्येक हॉटेलमध्ये आता तांबडा पांढरा रस्स्याचा घमघमाट आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18, लोकमत, कोल्हापूर. क्या बात आहे. खरं तर हा नादखुळा उत्साह जो आहे तो कोल्हापूरमध्येच बघायला मिळतो. आणि याच 31 डिसेंबरच्या निमित्ताने कोल्हापूरकरांचा मांसाहारावर जबरदस्त ताव मारण्याचा बेत असतो. झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, त्याचबरोबर त्याची सगळी तयारी कोल्हापूरकरांनी सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे मटण मार्केट, फिश मार्केटमध्ये मोठी गर्दी दिसून येते. खरं तर तसं कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर मटणाचा नाद मोठा आहे. पण हल्ली या सगळ्या याच्यामध्ये कोल्हापूरकर नदीतले मासे जे आहेत, गोड्या पाण्यातले मासे जे आहेत ते खाणं देखील पसंत करतात. जोडीला मुंबईवरनं देखील बहुतांशी आपण बघूयात की मोठ्या प्रमाणात समुद्रातले मासे देखील तिथे जात असतात आणि त्याला देखील यंदा भाव आहे. एकतीस डिसेंबरची जोरदार तयारी आहे ती कोल्हापूरकरांनी केलेली. आपल्याला माहितच आहे की नेहमीच कोल्हापूरकरांच्या मांसाहारीवरती भर असतो. आणि आज सुद्धा या मार्केटमध्ये आपल्याला गर्दी दिसून येते. मटण मार्केट असू दे, मच्छी मार्केट असू दे, मोठी गर्दी आहे ती कोल्हापूरकरांनी केलेली आहे. आणि नेहमीप्रमाणात सिलेब्रेशन आहे ते जोरदार यावर्षी सुद्धा कोल्हापूरकर करणार आहेत. 9 वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप
असं झणझणीत प्लॅनिंग आहे ते कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. विक्रेत्यांचा काय अनुभव आहे तो सुद्धा जाणून घ्या. कशा पद्धतीनं रिस्पॉन्स आज मिळते, विशेषतः 31 डिसेंबरची तयारी कोल्हापूरकरांची जोरदार सुरू आहे. आज शनिवार असल्यामुळं थोडी तुरळक गर्दी आहे, सकाळपासून थोडी कमी होती, परंतु आज गर्दी भरपूर आहे आणि माशाची आवक भरपूर असल्यामुळं कोल्हापूरकर माशाकडे जास्त प्रिपेअर करत आहेत. साधारणतः आज 4 ते 5 टनाची उलाढाल होते आणि त्यामध्ये 10 ते 12 लाख रुपयेचा आज ओव्हरऑल मार्केटमध्ये फिशचा टर्नओव्हर होतोय. माशाचं म्हटलं तर माशाला आता आम्ही सगळे प्रिय आहे, सगळे तांबडा पांढरा संध्याकाळ आहे, करायला दिलेला आहे. सुरमई आता 1-2 किलो घेऊन जायचे, प्रॉन्स 2 आहे, स्वस्त आहे आता सुरमई, आज भरपूर आलेलं आहे. 30 तारखेची तयारी करण्याकरता खास मी माझी पत्नी आणि मुलगा आईचं हातचं खाण्याकरता कोल्हापूरला आलोय मुंबईवरनं. आणि नेहमीचं फिशचं ठिकाण म्हणजे समजा दाजीदोराचं दुकान आमच्या इथेच. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर एक सुरमई कोळंबी जी आहे, अस्सल सागरी मच्छी आपण जी म्हणतो, जी मुंबईला रत्नागिरीला मिळते, तुम्हाला इथे खायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर कोल्हापूरकरांचा नेहमीच मांसाहारीवरती भर आहे. अगदी मुंबईतून येऊन कोल्हापूरमध्ये 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन आहे ते करण्यासाठी नागरिक आहे ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि मटन मार्केटमध्ये सध्या गर्दी आहे ती दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि या 31st पार्श्वभूमीवर मासे खरेदी करण्यासाठी खवय्ये पर्यटकांनी रत्नागिरीमधील हर्णे समुद्र किनाऱ्यावर देखील मोठी गर्दी केली आहे. मागणीत वाढ झाल्यानं माशांच्या दरात देखील वाढ झाली आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल आहेत आणि अनेक पर्यटक कोकणातल्या बंदरामध्ये मासे खरेदीसाठी आपण पाहतोय. हे हर्णे बंदरामधलं दृश्य आहे. या ठिकाणी लिलाव भरतो आणि याच लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीची उलाढाल होते, परंतु आज मात्र या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. मोठी उलाढालसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळते. माशांचे दर जरी वाढले असले तरी इथला जो पर्यटक आहे तो ताज्या माशाला पसंती देतो आणि पर्यटकाकडून आज मोठ्या प्रमाणात मासे खरेदी केली जात असल्यामुळे ही गर्दी आपण पाहतोय. अनेक समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक येऊन दाखल झालेत. अनेक समुद्रकिनाऱ्यावरचे जे मासेमारी बंदरं आहेत त्या मासेमारी बंदरामध्ये सुद्धा मच्छी खरेदीला मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दिली जाते. नवीन वर्ष सुखासमाधानी साजरं करण्यासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येऊन दाखल झालेत आणि पर्यटकाकडून मच्छी खरेदीला विशेष करून पसंती दिली जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हर्णे, रत्नागिरी. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक जे आहेत त्यांची पावलं आता कोकणाकडे आवर्जून वळली आहेत. कोकणाला फार मंडळींची पसंती असते आणि त्यातल्या त्यात गणपतीपुळे इथे देखील गर्दी जी आहे ती बघायला मिळते. कारण याचं कारण असं आहे, एकतर बाप्पांचं दर्शन आणि समुद्रकिनारा, म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन तर घ्यायचंच, पण त्याचबरोबर समुद्रावरती जाऊन सहकुटुंब तिथं ज्या वेगवेगळ्या राईड्स आहेत त्या राईड्सचा आनंद देखील लुटायचं, असं एक प्लॅनिंग जे आहे ते पर्यटकांनी यावर्षी करून ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्याचं दृश्य इथे बघायला मिळतं आहे. कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याची सुरुवात देवदर्शनाने करायची आणि देवाकडे अर्थात प्रार्थना करायची की हे वर्ष अगदी आनंदाचं भरभराटीचं जाऊ दे. पण त्याचबरोबर सुट्टी आहे ख्रिसमसची, त्या ख्रिसमसच्या सुट्टीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राईड्सचा आनंद घ्यायचा, अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या साध्य होत आहेत. आणि जाणून घेऊयात इतरही बातम्या. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभावर शौर्य दिन सोहळा जो आहे तो काही तासांवरती आलेला आहे. यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी दाखल होत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या अनुयायांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शौर्य दिन सोहळा उत्साहात पार पडावा यासाठी भीमा नदीच्या पुलासह परिसर विविध रंगांच्या फुलमाळांनी सजवण्यात आला आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून भाविक आणि अनुयायी येत आहेत आणि मुळातच या सगळ्या शौर्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. आता काही तासानंतर या ठिकाणी भव्य दिव्य अशी गर्दी होणार आहे आणि प्रशासनाने जय तयारी केली. आपण जर पाहिलं तर हा विजयस्तंभ त्याच्यावरती तिरंग्याची अशी प्रतिकृती आहे आणि साधारण फुलांनी, विविधरंगी फुलांनी ही सगळी आरास करण्यात आलेली. प्रशासनाच्या वतीने जय तयारी केलेली आहे. येणाऱ्या भाविकांना आणि अनुयायांना 4 मार्गाने बाहेर पडता येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दीसुद्धा होणार नाही. प्रशासनाने या ठिकाणी सगळी जय तयारी केलेली. मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाचे निर्बंध होते, त्यामुळे अनुयायांना या ठिकाणी येण्यासाठी काही बंधनं होती. या वर्षी मात्र प्रथमच अशा पद्धतीने ही बंधनं सगळी नाही आहेत, त्यामुळं प्रचंड अशी गर्दी होईल. सुमारे 10 ते
15 लाखापर्यंतचे अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहतील देशभरातून, असाही प्रशासनाने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या वेळेस झालेली जय्यत तयारी आणि सर्व निर्बंध उठल्यानंतर कोरोनाचे प्रथमच या ठिकाणी भाविक मोठी गर्दी करतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा. पोलीस अधीक्षक यांना मी आवाहन केलेलं आहे आणि सूचितही केलेलं आहे की इथेही आज रात्री आणि उद्या परत जाईपर्यंत सगळे उत्सवी लोक किंवा भाविक किंवा पर्यटक या सगळ्या ठिकाणी पर्याप्त सुरक्षा राहील आणि वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे राहील. माझी नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी चांगल्या वातावरणात नवीन वर्षाला स्वागत करावे आणि कोणत्याही ठिकाणी अफवांना किंवा बाकी प्रकारांना बळी पडू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्याकरता आज त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथे त्यांनी जाऊन नारायण राणेंनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. नारायण राणे असं अचानक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी ही भेट घेतली, ही भेट राजकीय होती की सदिच्छा भेट होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील इतर काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळते. या भेटीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. खरं तर अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता आणि या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. पण त्यावेळी नारायण राणे घरी नव्हते आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. तर विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी बाल शौर्य पुरस्काराची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून भाषण केलं. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. यावरून आता राजकारण तापलंय. मंत्री शंभूराज देसाई यांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच, अजितदादा म्हणजे दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण आहेत अशी टीका केली आहे. तर संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीरही होते अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यामुळं काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर, मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा. एका बाजूला स्वतः सांगायचं की थोर पुरुषांचा आदर करा आणि दुसऱ्या बाजूला सभागृह संपता संपता छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, याचा अर्थ लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा पद्धतीचं अजितदादांचं हे वक्तव्य आहे. त्याची निंदा करावी एवढी कमी आहे, कारण दादांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका हे म्हणणं हे निषेधार्ह आहे. अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला हे दाखवण्याचा, तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते. अजित पवार यांनी केलेल्या संभाजीराजे धर्मवीर नव्हते या विधानाचा निषेध पतित पावन संघटनेच्या वतीनं करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते आणि त्यांचे पुरावे त्या ठिकाणी देखील आहेत असं म्हणत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी पुतळ्यासमोर निदर्शनं केली. संभाजी महाराज धर्मवीर आहेत, सूर्य आणि चंद्र जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत. अजितदादा जे बोललेले आहेत धर्मवीर नाहीत त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी इथे आंदोलन केलेलं आहे. संभाजी महाराजांना औरंगजेबाने धर्म स्वीकारण्यासाठी वडूजला आणले. शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं की मुस्लिम धर्म स्वीकारा. त्यांनी शेवटपर्यंत मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, हिंदू म्हणूनच ते बलिदान दिलं त्यांनी. तर त्यांना हे माहिती नाही का, इतिहास माहिती नाही का अजितदादांना? दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाले. मात्र या कार्यक्रमाला मुंडे भगिणी ज्या होत्या त्या गैरहजर राहिल्या.
देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे बडे नेते जिल्ह्यात उपस्थित असताना पक्षाच्या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय वातावरण जे त्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली. आता बघूयात किरीट सोमय्या काय म्हणतात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी पुढच्या वर्षाचा आपला प्लॅन जाहीर केलाय. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले आणि अनिल परब यांच्यासह अस्लम शेख यांचा सर्व हिशोब चुकता करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. उद्यापासून सुरू होणारा नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परबचा साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार. वाशिम मधून एक धक्कादायक बातमी समोर येते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला, मात्र तरीही महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरूच होती. चक्क बॅटरीच्या प्रकाशात शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. किनीराजा आरोग्य वर्धिनी केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा या महिलेच्या जीवावर बेतला असता आणि त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. बीडच्या माजलगाव नगरपरिषदेकडे 5 कोटी रुपयांची महावितरण कंपनीची थकबाकी असल्यानं महावितरणने पाणी फिल्टरचा वीज पुरवठा तोडलेला आहे आणि त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. माजलगाव शहरवासियांना नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि महावितरण कंपनीने नगरपरिषदेकडे 5 कोटी रुपयांची वारंवार मागणी केली. ही थकबाकी जी ती हळूहळू वाढत गेली आणि ती 5 कोटींपर्यंत पोहोचली. त्यांना कळवण्यात देखील आलं, त्याबद्दलचा पत्रव्यवहार करण्यात आला, पण ती थकबाकीच भरत नसल्यानं अखेर शेवटचा पर्याय म्हणून काल संध्याकाळी शुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांना ही धमकी दिली आहे. वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागितलं म्हणून या केटरर्सला हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली. गेल्या 3 ते 4 वर्षापासून साधारण 2 ते 3 लाखांच्या आसपास ही रक्कम जी आहे शिरसाट यांच्याकडे बाकी आहे. त्यांच्या मुलाच्याच वाढदिवसाकरता म्हणून त्यांनी ऑर्डर घेतलेली होती, पण असं असताना त्या डिस्काउंट देऊनही उर्वरित पैसे त्यांच्याकडनं वारंवार मागणी करूनही मिळत नव्हते आणि जेव्हा मागणी करण्यात येत होती आमचं बिल द्या असं सांगण्यात येत होतं तेव्हा त्या केटरर्सला उलट त्या केटरर्सलाच हातपाय तोडेल अशी धमकी दिली जाते. पुणे जिल्ह्यासह सोलापूर अहमदनगर जिल्ह्याकरता वरददायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याने आपला रंग बदलला आहे. भीमेच्या पाण्याचा उग्र वास येत असून हिरव्या रंगाचा शेवाळ आणि केमिकल मिश्रित पाण्याने शेती पिकाची उत्पादकता जी ती घटली आहे आणि या मनुष्यासह पशुधन देखील धोक्यात आलेलं आहे. या पाण्यावर अनेक संशोधनं झाली आहेत, यात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचं या संशोधनातून पुढे आलं आहे. पण मात्र उजनीच्या पाण्यावरती शासनाने काहीच उपाययोजना न केल्यानं आता उजनी धरणाचं पाणी दुर्गंधीयुक्त आणि या पाण्याचा रंग चक्क हिरवा बनत चाललेला आहे. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील गावात या पाण्याचा दुर्गंध इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला आहे की नागरिक हैराण झाले. मुंबईच्या घाटकोपर इथल्या असलफा भागातील 72 इंचाची ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप आलं. ही जलवाहिनी फुटल्यानं पाण्याचा प्रचंड प्रवाह बघायला मिळाला. यात प्रवाह इतका होता की यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचं, दुकानांचं साहित्य वाहून गेलं. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली होती आणि या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगानं बाहेर आलं की अनेक घरं, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला. मध्यरात्री 2 ते 2:30 दरम्यान ही पाईपलाईन फुटली असल्याची माहिती महापालिकेला कळवण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्यानं
असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. दरम्यान या भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तब्बल 400 घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान झाल्याची माहिती आहे. पावणे 3 सुमारामध्ये सगळे गाढ झोपेत असताना या ठिकाणी अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि पाईपलाईन फुटली आणि पाईपलाईन फुटल्यामुळे ह्या रस्त्यावर जवळपास 20 उंचीपर्यंत पाणी उडत होतं. हा पूर्ण रस्ता खसाखस पाण्याने कमरेपर्यंत भरला होता. जवळजवळ 450 ते 500 घरांमध्ये पाणी भरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जाऊयात कोकणात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाळंदे मुरुड कर्दे लाडघर समुद्र किनाऱ्यावर हुल्लडबाज पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावरती बेजबाबदारपणे चारचाकी वाहनं चालवली जात असल्यानं पर्यटकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. तसंच समुद्र किनाऱ्यावर वाहनांचा स्टंट केला जात असल्यानं अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही वेळा तर कार वाळूत ऋतून चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय. समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु असं असलं तरीही काही स्टंडबाज पर्यटक जे आहेत त्या पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावरती शांतता धोक्यात आणली जाते. पाळंदे समुद्र किनाऱ्यावरील सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. 31st सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. आजचा 2022 हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावरती आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत. हा आहे कर्देचा समुद्र किनारा. प्रत्येक समुद्र किनाऱ्याचं काहीतरी वेगळी ओळख आहे. लाडघर समुद्र किनाऱ्याची वेगळी ओळख आहे. तशाच प्रमाणे कर्दे या समुद्र किनाऱ्याची अशी एक खास ओळख आहे की हा विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. आजूबाजूला डोंगर आहेत आणि निसर्ग संपन्न वातावरण आणि बाजूलाच विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा पर्यटकांना भुरळ घालतो आहे. इथे आल्यानंतर पर्यटक मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. त्यांचा जो आनंद आहे तो इथे आल्यानंतर द्विगुणित होतो आहे. खास करून आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी इथल्या समुद्र किनाऱ्याला साक्षी ठेवून नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक पर्यटक या समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत. अशा प्रकारचं दृश्य आपल्याला अनेक समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतंय. नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि त्यापूर्वीच अनेक पर्यटक आपल्या फॅमिलीसह या समुद्र किनाऱ्यावरती येऊन दाखल झालेत. वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक आनंद लुटतायत. आपल्या परिवारासह आलेल्या पर्यटक वलसाडमध्येही एक पाईपलाईन फुटली असून यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय. कपराडा इथल्या एका गावातील मुख्य पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं उंचच उंच कारंजे उडताना दिसले. एस्टोल पाणी योजनेची ही मुख्य लाईन होती. कितीतरी तास या फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी वाया जात होतं. त्यानंतर अखेर याची दुरुस्ती करण्यात आली. जळगावमध्ये केवळ 10 ते 12 ग्रॅमच्या सोन्याच्या कानातल्या दागिन्यांकरता एका चोराने वृद्ध महिलेचे कान कापलेत आणि हा धक्कादायक प्रकार जो घडलेला आहे तो जळगावमध्ये घडला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटा घरात शिरला आणि कानातले चोरण्याकरता त्यांनी थेट विमलबाई पाटील यांचे कानच कापले. तसंच वृद्ध महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या वृद्ध महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना हा हल्ला केल्याचा आरोप होतोय. ठाण्यातील वागळे इस्टेट इथले भाजपचे सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि त्यांच्या साथीदारांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जाधव यांच्या भावनं केला असून काल संध्याकाळच्या सुमारास कशिश पार्क इथे ही घटना घडली. जाधव यांना लागलीच ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. दरम्यान विकास रेपाळे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले. पुढे बघूया. तुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या शिजान खानला घरच्या जेवणाची परवानगी देण्यात आली आहे. कोर्टाने शिजानचा अर्ज मान्य केला आहे. घरच्या जेवणासह औषधं घेण्यासही कोर्टानं परवानगी दिली आहे. शिजानचे वकील आणि कुटुंबियांना कारागृहाच्या नियमानुसार भेट घेता येणार आहे. तुनिशाच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांना सोमवारी उत्तर देणार असल्याचं शिजानच्या वकिलांनी सांगितलं. या प्रकरणी शिजानला 14 पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ये लड़का बेगुनाह है.
इसको जो अरेस्ट किया गया है वो गलत तरीके से किया गया है। ये लड़का आज जो खुद फेस कर रहा है, जो उसकी फैमिली फेस कर रही है, इस चीज़ को ना तो आप समझ पाएंगे ना हम समझ पाएंगे। बेगुनाह लड़का जेल में है आज, किसके वजह से, क्यों गया है जेल में, किसने ये पूरे इन्वेस्टिगेशन को मिसगाइड किया है, किसने ये पूरे इन्वेस्टिगेशन को मिसलीड किया है। पवन शर्मा कहते हैं कि मैं मामा हूँ, आप पवन शर्मा को पूछिए वो सच्चे मामा है क्या उनके। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या खोकसा घाटात मजुरांच्या पिकअप गाडीचा अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झालेत। पिकअप गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी उलटून हा अपघात झाला। अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला। अपघातग्रस्त गाडीखाली दबलेल्या मजुरांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं तातडीनं बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सहलीसाठी औरंगाबाद आणि शिर्डीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला आणि या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्यात। इचलकरंजीमधील सागर क्लासेसची 8वी ते 10वी क्लासेसच्या मुलांची सहल जी येते औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित करण्यात आली होती। शिर्डीतून परत इचलकरंजी इथं येताना यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसचा बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावाच्या हद्दीत अपघात झाला। 24 मुलं किरकोळ जखमी झाली आहेत, 3 मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महिला शासकीय रुग्णालयात जाऊन बारामतीमधील विद्यार्थ्यांची आणि अपघातग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली। या घडामोडीनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।